अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देण्याचं काम करत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रार्थना व्हिडिओच्या शेवटी केल्या जातील. शांतपणे वरीलपैकी एक नंबर निवडायचा आहे आणि बघायचं आहे तुमच्यासाठी आजचं स्वामींचं मार्गदर्शन. जर तुम्ही हा पर्याय निवडला आहे तर चला तर मग पाहूया यात काय आहे आज तुमच्यासाठीचं मार्गदर्शन. तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून चिंता करू नका, कारण कधी कधी तुमचे निर्णय चुकू शकतात पण स्वामींचे नाही. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणती समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. म्हणून प्रत्येकाने आज श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करायची आहे. एका मूर्तिकाराला विचारलं, तुम्ही साध्या दगडामधून एवढ्या सुंदर मूर्ती कशा काय निर्माण करता? त्याने उत्तर दिलं, सुंदरता ही पूर्वीपासूनच त्या दगडामध्ये लपलेली आहे. मी फक्त नको असलेला भाग त्यातून काढून टाकतो. त्याचप्रमाणे तुमचा आनंद देखील तुमच्या आत लपलेला आहे. फक्त नको असलेले विचार मनातून काढून टाका आणि आता आम्ही जे तुला सांगतोय त्याच मार्गाने जा. उगाचच घुटमळू नको आणि वाटसुद्धा बदलू नको. या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेव. दयाळू हो पण कमकुवत नाही, ताकदवान हो पण उद्धट नाही, नम्र हो पण घाबरट नाही, अभिमानी हो पण गर्विष्ट नाही. तू फक्त प्रयत्न करत राहा. सुरुवात नेहमी कठीणच असते. तू पुढे चालत राहा. जे तुला पाहिजे आहे ते सर्व योग्य वेळी आली की तुला नक्की मिळेल. आणि बाळा, जेव्हा तू दुसऱ्यांचं भलं करतोस तेव्हा तुझं भलं करण्याची जबाबदारी माझी असते. जशी संकटं येतात तसं संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात. निर्भय हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या मार्गदर्शनावर आणि या शक्तीवर विश्वास असेल तरच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया यात काय आहे आज तुमच्यासाठी मार्गदर्शन. ऊट आणि नव्याने तयारीला लाग. बाळा, तुझे पुढील दिवस विश्वास ठेव, सोन्याने नाहून जातील. आमच्या आज्ञेचं पालन कर आणि नेहमी लक्षात ठेव, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. अपेक्षा ठेवायची असेल तर स्वामींकडून ठेवा. बघा, तुझा अपेक्षाभंग कधीच नाही होणार. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरुने दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष आणि संत घडवले. त्यांना दीक्षा देऊन त्यांना पण आपला समान बनवलं. जो स्वामींचा झाला स्वामींनी त्याला आपल्या समान बनवलं. स्वामींची अनन्य भावाने भक्तिसेवा करा. स्वामी तुमच्या जन्माचं सार्थक करतील. लक्षात ठेवा, जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडतं, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. न कळत तुमच्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न साकार होईल. जेवढं गमावले त्यापेक्षा जास्त मिळणार. फक्त थोडा संयम ठेवा. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. तू घाबरू नकोस, माझं लक्ष आहे तुझ्यावर. एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ. पूजा करण्याआधी विश्वास ठेवायला शिक. बोलण्याआधी ऐकायला शिक. खर्च करण्याआधी कमवायला शिक. लिहिण्याआधी विचार करायला शिक. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिक. आणि हे आयुष्य संपण्याआधी आणि तुझं मरण येण्याआधी जगायला शिक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर बघू पाहूया
यात काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन? बाळा, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तूही स्वतःबद्दल काहीही बोलू नको. उत्तम कर्म करत राहा, लोक तुझा परिचय देतील. स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवं असलेलं फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात. निर्णय मात्र स्वतः घ्या, कारण ते अमूल्य असतात. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो, त्याला हरवण्याचं सामर्थ्य तर या नियतीमध्ये सुद्धा नसतं. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नका. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. जे कार्य तुम्हाला शक्य नाही, त्या कार्याला उगाच भावनिक होऊन होकार देऊ नका. त्या कार्याला ठामपणे नाही बोला. स्वामी म्हणतात, येणाऱ्या संकटावर कशी मात करायची याची खूप चिंता नको करूस. तू फक्त माझं चिंतन कर, सर्व चिंता आपोआप दूर होतील. बाळांनो, संकटाची पायरी सर्वांनाच चढावी लागते. मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचं हे स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा, कोणाची वाट बघत बसू नका. तुम्ही चांगले काम करताय मग तुम्हाला पाठिंबा हा भेटणारच. लक्षात ठेवा, समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावरून सहज तरंगत निघून गेला. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. आयडिया महत्त्वाची नाही तर ती प्रत्यक्षात येणं महत्त्वाचं आहे. म्हणून विचार नाही तर कृती करा. व्यर्थ गोष्टींचे कारणे न शोधता आहे ते परिणाम स्वीकारा. आवडतं ते करण्यापेक्षा जे करत आहात त्यात आवड निर्माण करा. आणि लक्षात ठेवा, अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही. त्यामुळे वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. ही नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. चला तर मग पाहूया कालच्या व्हिडिओला. ज्या फर्स्ट कमेंट होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया. नमिता नाईक, वंदना पाटील, अंकुश पाटोळे, स्वप्ना शेटे, वनू, साधना माने, अंजली इंगळे, आदित्य सर्वदे, सर्वदे परिवार, उगुंदेव कोमल, सविता दिवाने, सुजाता, कपित सुरवसे, रूपाली कुंभार, माधुरी, अनिता, पूजा भवर अरोही, सीमा गायकवाड, प्रणाली साळुंके, स्वरी परमिला साळुंके, छाया, रेवा प्रियंका रणजित जाधव, वनिता चेंडगे, रोहिणी मोरे, अपूर्वा प्रज्वल चौगुले, सत्यवान चव्हाण, प्रकाश कुरव, प्रार्थना मोतीराम भोसले, स्वर्णा आदिती दिनेश शिंदे, अनिल गिरीश आवटे, वंदना अथर्व शिंदे, विघ्नेश नाईक, रणजित कुंभार, संगीता चव्हाण, नेहा राणी शेंडगे, माया पाटील, दीप्ती मिस्तरे, महिमा आरती के, रश्मी वैजयंती पाटील, तनुजा जगताप. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्मिता, किशोर जगताप, वर्षा रूपकर, सविता प्रणाली, राखी सीमा, अनिता आत्माराम सहित तोडेकर मालाड. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो ही स्वामींच्यांनी प्रार्थना. तुमचे जे काही अडलेले नडलेले कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय, स्वयंभक्त प्रारब्ध खडवी ही माय.